देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे चाप्टर वन देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे इंट्रोडक्शन देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे देवाचे जे आलय वसतीस्थान ते देवालय आमचे तत्वज्ञान पहावे तो देव चराचर व्यापुनी आणखी वर दशांगुळे उरला अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही मग तोपर्यंत ते हिंदू देव थंडी वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातानात धडपडत पडले तरी कोठे होते कोणतीही वस्तुस्थिती अथवा कल्पना प्रथमत कितीही चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली तरी काळ हा असला इल्मी जादूगार आहे की आपल्या धावत्या गतीबरोबर त्या हेतूने रंग आरपार बदलून त्या वस्तूला स्थितीला आणि कल्पनेला सुद्धा उलटीपालटी करून टाकतो स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वथैव निंद कशी ठरते याच्याच पुष्कळांना मोठे कोडे पडते पण हे उलगडणे फारसे कठीण नाही काळ हा अखंड प्रगतिशील आहे निसर्गाकडे पाहिले तरी तोच प्रकार कालचे मूल सदा सर्व काळ राहत नाही निसर्ग धर्मानुसार कालगती बरोबरच त्याचेही अंतर्बाह्य एकसारखे वाढतच जाते आणि अवघ्या अठरा वर्षाच्या अवधीत तेच गोजुर्वाने मूल पिळदार ताट जवानाच्या अवस्थेत स्थित्यंतर व रूपांतर झालेल्या आपणास दिसून काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळे झपाझप मागे पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना ती जर दगडधोंड्याप्रमाणे अचेतन अवस्थेत असेल तर प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यात काहीच चुकीचे नाही वातद्दी ध्वंसक नारायण तेले आहेतच बसा चोपडीत जन्मभर आमचा आजचा धर्म हा मूळ धर्मच नव्हे प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बोळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुमडी भरणारे एक पाजी थोतांड आहे या थोतांडाची भाराभारी भाराखाली अफाट तर दुनिया माणूस असून पशुपेक्षाही पशु बनले आहे त्यामुळे आमच्या सर्वांगीण हलाकीचे मूळ भटांच्या पोटात आहे त्यांच्या गोडबोल्या ओठात नव्हे हे शेकडा दहा लोकांना पटता पटताच एक शतक काळाच्या उदरात गडप झाले भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही हिंदू धर्माची ही, धर्मा ही अगदी अलीकडची कमाई आहे देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश देवाचे जे आलय वसतीस्थान ते देवालय आमचे तत्वज्ञान तो देव चराचर व्यापुनी आणखी वर दशांगुळे उरला अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटांच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती बोरी बंदरावर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सरदार गृहात किंवा ताजमहालात जाण्याचा जसा प्रसंग येतो तसा चराचर व्यापुनी दशांगुळे उरलेल्या देवाला सारे जग जयघोषात टाकून हिंदूंच्या देवळातच येऊन ठाणे देण्याचा असा कोणता प्रसंग उडवला होता न कळे बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परागंधा होईपर्यंत म्हणजे इसवी सणाचा उदय होईपर्यंत तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही मग तोपर्यंत आमचे हिंदू देव थंडी वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातानात धडपडत पडले तरी कोठे होते विद्वान संशोधकांच्या मते आर्यांच्या ऋग्वेद काळाची गणना जास्तीत जास्त इसवी सणापूर्वी सात हजार वर्षे धरली तर इतकी वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला तर जिवंत माणसा माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंच पण या देवांना सकाळची न्याहारी दुपारची पंच पक्वांनाचे भरगत थाट पुन्हा तीन प्रहरी टिफिन आणि रात्री जेवण याशिवाय दिवस सुना जायचा नाही याशिवाय काकड आरत्या माकड आरत्या धूप आरत्या शेजारत्या आहेतच कोट्यवधी गोरगरीब हिंदूंना विशेषतः धर्मश्रद्धाळू हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यात गोंधपाटाचे ठिगळही मिळण्याची पंचायत पण आमच्या चे देवांना छपरी पलंग मच्छरदानी गाद्या गिरद्यांशिवाय भागायचेच नाही खुशाल चेंडू श्रीमंतांप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोणाऱ्या देवांची स्थिती देवळे निर्माण होण्यापूर्वी कसे असावे याचे प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे मांगवाडे धेडवाडे व भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत असा प्रश्न येतो आमची खात्री आहे की देवळे नव्हती तेव्हा आमच्या देवांच्या नशिबी महारामांगाप्रमाणेच मसनवटीची प्राप्त राहणी लागलेली असावी या राहणीतून आपला उद्धार व्हावा आणि काकड माकड आरत्यांचे आणि घट नगारांचे ऐश्वर आपणास लावावे म्हणून आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीने त्यांना तुरुंगवजा देवळातली भटमान्य राजविलासी राहणी लाभली देवळे आणि देव यांची आज अशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी या दोन संस्था मूळ अस्तित्वात कशा आल्या याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणे जरूर आहे यासाठी आर्य संस्कृतीच्या जोडीनेच इजिप्त आणि मेसोपोटामियाकडे परिणत होत असलेल्या सेमेटिक लोकांच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपाने समालोचन केला पाहिजे आर्यांप्रमाणेच सेमेटिक लोक गुरढोरे पाळून आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी वसाहत करणारे धाडसी भटके भटके होते आर्यांनी ऋग्वेद ऋग्वेद रचनेपर्यंत म्हणजे निसर्ग पूजनापर्यंत आपल्या धर्मविषयक कल्पनेची काहीतरी ठळक रूपरेषा आखली होती पण सेमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेत इतके व्यवस्थित बनलेले नव्हते आस्ते आस्ते ते निश्चित धर्मकल्पना बनण्याच्या घटनेत होते तथापि आर्य झाले काय किंवा सेमेटिक झाले काय धर्म शब्द उच्चारताच आज आपल्या ज्या काही भावना होतात त्या भावनांचा त्यावेळी दोघांनाही काही थांग लागलेला नव्हता पंजाब सर केल्यावर आणि त्यानंतरही के अनेक धर्मकल्पनेत देवळे घुसली नव्हती हो त्यांच्या संघ व्यवस्थेत म्हणजे भिक्षुक पाट भटांचा वर्ग जरी निर्माण झाला होता तरी देवळांची कल्पना कोणालाच स्फुरण पावलेली नव्हती हो या बाबतीत इजिप्तकडच्या सेमेटिक व सुमेरियन संघांनीच प्रथमत पुढाकार घेतल्याचे इतिहासावरून दिसते इजिप्त आणि मेसापोटेमियात शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली त्याचवेळी प्रत्येक शहरात एक किंवा अनेक देवळांचा उगम प्रथम झालेला आढळतो ही देवळे सामान्यतः राजवाड्यानजीक असत मात्र देवळांचा घुमट राजवाड्याच्या घुमटापेक्षा विशेष उंच बांधण्यात येत असे देवळांचा हा प्रघात फिनिशियन ग्रीक व रोमन शहरातही पुढे पसरत गेला इजिप्त आणि सुमेर प्रमाणेच आफ्रिका युरोप आणि आशिया या पश्चिम भागांकडे जेथे जेथे प्राचीन संस्कृतीचे पाऊल पडत गेले तेथे तेथे देवळांची उत्पत्ती प्रथम ठळकपणे इतिहासात दृष्टीस पडते अखिल मानवाच्या उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या इतिहासात देवळांची कल्पना ही अशी प्रथमच जन्माला आलेली आहे या सर्व देवळात आतल्या बाजूस एक देवघर किंवा गाभारा असे यात अर्ध पशु व अर्ध मानव अशा स्वरूपाची एक अकरा विक्रा आगडबंब मूर्ती बसवलेली असे त्यांच्या पुढे एक यज्ञकुंड असून देवाला द्यावयाच्या बळीची त्यावर कंदुरी होत असे ही मूर्ती म्हणजे देव किंवा देवाचे देवा प्रतीक म्हणून व देऊळ म्हणजे या देवाचे वस्तिस्थान म्हणून मानण्यात येत असे देऊळ नव्हते तोपर्यंत देव नव्हता अर्थातच त्याच्या ही गरज नव्हती व उत्पत्तीही नव्हती पण देवळात देव येऊन बसल्यावर त्याच्या पूजा अर्चेसाठी शेकडो भट आणि भटनी तेलबत्ती वाले झाडूवाले कंदुरीवाले दुपारती शेजारती वाले असे अनेक लोक निर्माण झाले प्रत्येक जणाचा पेहराव निराळा लो, लोकातले शिष्ट लोकमान्य काय ते हे आर्यांप्रमाणे जो क्षत्रिय तोच ब्राह्मण तोच गृहपती यजमान वेळ पडेल तसे काम करणारा ही पद्धत या लोकात नव्हती यांनी आपापला एक निराळाच ठराविक व्यवसायाचा संघ बनविला भट म्हणजे भट मग तो कंदुरी करायचा नाही कंदुरीवालाने राहा सारांश प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जातच बनवली आणि बहुजन समाजातले पुष्कळ हुशार लोक देवळाच्या या बैठ्या परंतु किफायतशीर धंद्यात घुसले भटांचे काम दगड्या देवाची पूजा आणि यज्ञातल्या कंदुऱ्या यथासांग करायच्या हे यज्ञ या दररोज न होता काही ठराविक दिवशीच व्हायचे लोकांची भटकी वसाहत प्रवृत्ती आता बरीच शिथिल होऊन त्यांना शहरवासाची चटक लागत चालली होती सहा दिवस काबाड कष्ट केल्यावर सातवा दिवस विश्रांतीचा असावा त्याचप्रमाणे वर्षातले काही दिवस सण मानावे अशी प्रवृत्ती होत गेली आणि हे विश्रांतीचे आणि सणाचे दिवस कोणतेही ठरवण्याचा मामला देवळातल्या भटोबाकडे असे ती सण खडाष्टक फडाष्टक इत्यादी भानगडी देवळामधूनच लोकांना कळत असल्यामुळे देऊळ म्हणजे त्या काळाचे चालते बोलते कॅलेंडर उर्फ पंचांगच म्हटले तरी चालेल पण आणखी बऱ्याच गोष्टी या प्राचीन देवळात घडत असतात लिहिण्याची कला याच वेळी अस्तित्वात आली होती त्यामुळे शहरातली व खेड्यापाड्यातली हर एक गोष्ट समारंभ किंवा बरा वाईट प्रसंग देवळातच टिपून ठेवण्यात येत असे देऊळ म्हणजे सार्वजनिक रेकॉर्ड ऑफिस ज्ञान भांडारही येथेच सणावारीसच लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या देवळात जात असत असं नव्हे तर वाटेल त्या दिवशी वाटेल ती व्यक्ती कामासाठी येथे एकेकटीही जात असे त्या काळचे भटजी वैद्यकीय आणि छाछूही ही करीत असत त्यांची प्रवृत्तीही परोपकारी असे त्यामुळे सर्वांना देऊळ म्हणजे एक मायघरच वाटे काटा रुतला जा देवळात नवरा रुसला जा देवळात बायको पळाली जा देवळात दुखण्यातून उठला जा नवस घेऊन देवळात अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत साथ। बऱ्यासाठी आणि असा प्रकार होता होता राजाच्या राज्याभिषेकापासून तो नाठाळ नवतीच्या नाऱ्याचे नाळ्यावर नकळत नापत्ता करण्यापर्यंत सगळ्या भानगडी देवळातच होऊ लागल्या आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानात इसवी सनाचा उदय होईपर्यंत धार्मिक क्षेत्रात नवजीर्णमतांचे अनेक झगडे झाले व विचार क्रांतीची ही वादळे अखंड चालू होती भिक्षुकशाहीचे नवमतवादाच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचे प्रयत्न एकसारखे सुरेच राहिले ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्याच साठी भूतलावर अवतरलेली आहे सापडेल त्या पशुचा यज्ञ सोम रस प्राशन गोमास भक्षण येथपासून ऋग्वेदी आर्यांच्या आचार विचारात क्रांती होत होत बुद्धोत्तर काळी बहुतेक हिंदू समाज अहिंसा परमोधर्मवाला निवृत्त मास बनला होता। धर्म आणि ईश्वर विषयक कल्पनाही फार उलट्या झालेल्या होत्या परंतु स्थूल मानाने इसवी सणाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकापर्यंत हिंदू जनात व हिंदुस्थानात जना हिंदु देवळे घुसलेली नव्हती जीर्ण मताभिमानी व आत्मवर्ष स्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून भटी वर्चस्व महाभारत रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला पण त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत नाही म्हणायला बौद्ध धर्म सम्राट अशोकाच्या पासून बौद्ध भिक्षूंच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी अस्तित्वात आलेली होती पुढे पुढे या संघ मंदिरात महात्मा बुद्धाच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजा अर्चा बौद्धांच्या हिनयान पंथाने सुरू केल्या हिंदुस्थानात देवदेवळांचा उगम शोधीतच गेले तर तो या बौद्ध विहारातच बिनचूक सापडतो नंतर इसवी सणाच्या सातव्या आठव्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला त्यांनी शुद्धी करून संघटनात सामील करून घेतलेल्या सिथियनांच्या उर्फ राजपूतांच्या पाठबळीने बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या त्यांच्या विहारांची नासधूस केली उरल्या सुरल्या बौद्धांना देशोदडीला लावले लक्षावधी लोकांना मसनवटीत पार धुडकावले या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची माणुसकीही हिरावून घेण्यात आली अशा रीतीने हिंदुस्थानात हिंदू समाजात अगदी पहिल्यानेच आद्य शंकराचार्याने अस्पृश्यता निर्माण केली ठिकठिकाणच्या बौद्ध विहारातल्या पवित्र वस्तूंचा आणि बौद्ध मूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या कित्येक ठिकाणी तर बुद्धाच्या मूर्तींना थोडा बहुत फरक करून त्यांना शंकर मूर्तीचा बाप्तिस्मा दिला अशा रीतीने बौद्ध रूपांतर शंकराच्या देवळात झाले जोपर्यंत चिलीमच नव्हती तोपर्यंत गांजाची जरूर कोणालाच नव्हती देवळांच्या चिलमी निघाल्यावर निरनिराळ्या देवांचा गांजा पिकवायचा हिंदूंच्या तरळ कल्पनेला कसला आयास शंकराची देवळे निघ निघतात तोच गणपती सोंड हलवीत मारुती गदा झलित बनसी धर कृष्ण मुरली मिरवीत एका मागून एक हजार समाज बहिष्कृत पडल्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या लक्षावधी लोकांनीही आपल्या जीवाच्या समाधानार्थ मसोबा खैसोबा चेडोबा असे अनेक ओबा देव साध्या दगडांना शेंदूर फासून निर्माण केले आद्य शंकराचार्यांनी रक्तपाताच्या अत्याचारी पुण्यावर पुनरुज्जीवित केलेली भिक्षुकशाही जसजशी थरारू लागली तसतशी जातीभेदाची आणि देवळांची पैदास दुकरणीच्या अवलादीला बरे म्हणू लागले हिंदूंच्या देवळांची उत्पत्तीही अशी झालेली आहे शंकराचार्यांनी ब्राह्मणी धर्माच्या पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला त्यातल्या सुडाची नांगी इतकी भयंकर जहरी व खुनशी होती की चालू घटकेपर्यंत बौद्ध धर्माचा दिवसाढवळा अपमान व उपहास करीत आहे हिंदूजनांच्या मनात बौद्ध देशाचे पेरलेले भिक्षुकशाही विष आज कसे थैमान घालीत असते हे वाटेल त्या बौद्ध लेण्यात पाहून घ्यावे वास्तविक या विहारात किंवा लेण्यात महात्मा बुद्धाचे बौद्ध भिक्षू अहिंसा परमो धर्मचे तत्वचिंतन आणि भूतदया क्षमा शांती या सात्विक गुणांचा परिपोष व प्रसार करीत असत शंकराचार्यांचा जनसेवक बौद्ध भिक्षू रसातळाला गेले त्यांचा अहिंसावाद हवेत वितळला ताबडतोब प्रत्येक लेण्यात एकेका देवाची अगर देवीची देवळे उगवली आणि त्यांना कोंबड्या बकऱ्यांच्या कंदुऱ्यांची संतुष्ट करणाऱ्या भक्तजनांच्या टोळ्या लाखांनी मोजण्याइतक्या फुगल्या यावेळी अठरा पुराणांचीही भटी पैदास झालेली असल्यामुळे हिंदू समाजातल्या व्यक्तिमात्राची नाती गोती जरी जातीभेदाच्या घर घरटात वस्त्रगाळ भरली गेली होती तरी देवांच्या आणि देवींच्या गोतावळ्याची जाळी सताड मोकाट सुटलेली होती माणसाप्रमाणे देवांच्याही मागे बायका मुलांची लचांडे निर्माण झाल्यामुळे पार्वती ही जरी जगन्माता साऱ्या विश्वाची आई असली तरी ब्राह्मण कवीच्या कल्पनेच्या मूर्वतीसाठी तिचे गजंड शंकराशी लग्न लावून कधी स्मशानात तर कधी हिमालयात भैरव पिशाच्या सेवकगणांच्या संगतीत तिला संसार करणे भागच पडले सृष्टी सृष्टीवेधात्या ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न झाल्यावर विष्णूच्या बेमटातून खेचून काढणाऱ्या भिक्षुकशाहीने असली देवदेवीची गोतावळ्यांची लफडी इतकी निर्माण केलेली आहे की त्यांच्या वंशवेला सद्धर्माही थांग आज लागणे मुश्किलीचे होऊन बसले आहे फार दूर नको लोणार कारला लेणी पहा ही वास्तविक बौद्धांची तेथल्या त्या ओवऱ्या ते दिवाणखाने ते स्तूप साऱ्या बौद्धांच्या स्वाध्याश्रमाच्या जागा तेथे बाहेर एक देवी प्रकट झाली तिचे नाव एकवेरा हिला वेहेरेची देवी असेही म्हणतात ती म्हणे पांडवांची बहीण हिच्यासाठी भीमाने एका रात्रीत ही लेणी कोरून काढली हिचा दुसरा इतिहास काय तर ही रेणुका परशुरामाची आई स्वतः परशुरामच तेथे अमानुष क्रहऱ्याचा पुतळा व पुरस्करता तेथे त्याची ही एकविरा मातोश्री बोकडाच्या कंडुरीशिवाय भक्ताला कशी प्रसन्न होणार चैत्री पौर्णिमेची कारल्याची जत्रा मोठी दांडगी हजारो मराठे कोळी बरेचसे कायस्थ प्रभू वगैरे भटेतर लोक यावेळी तेथे नवस फेडायला जातात नवसापाई शेळ्या मेंढ्यांचे कळपच्या कळप फळशा पडून ही कारला लेणी रक्तात नावून निघतात जो प्रकार कारला येते तोच इतर सर्व लेण्यात जेथे असले बोकड खाऊ देवदेवीचे देऊ नाही तेथे प्लेजर पार्टीसाठी जाणारे लोक सुद्धा कंदुरी केल्याशिवाय परत येत नाहीत अहिंसावादी बौद्ध लेण्यात अखंड सुरू असलेली हे देवळे प्रकार म्हणजे बौद्ध द्वेषाची परमावधीच नव्हे काय सारांश भिक्षुकशाहीचा प्रतिस्पर्ध्याविषयीचा द्वेष पिढ्यापिढा टिकणार असतो हे विसरता कामा नये मनुश्रुती पुराणे आणि देवळे असा तिपेडी फास हिंदू समाजावर लटकावून भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या जातीच्या चौथ्या सुभ्याचे सोळे वर्चस्व आजवर टिकवून धरलेले आहे या मर्मावर कोणी गाव घालताच एकजात सुधारक दुर्धारक भटे सापासारखी का फुसफुसतात याचे अजून बऱ्याच बावळट शहाण्यांना आणि बहसट भटेधारांना मोठे आश्चर्य वाटते मनुश्रेती पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टीवर आज प्रत्येक भट जगत असतो पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भट तर दुनियेचा दुनियेच्या उरावर तीन प्राणघातक धोंडी आहेत या तीन गोष्टी नष्ट करा जाऊन पळून खाक करा की भिक्षुकशाही रसातळाला केलीच प्रदर्शनासाठी तिचा वाळवून ठेवलेला नमुनाही हाती लागणार नाही पण हा सोन्याचा दिवस उगवण्यापूर्वी ब्राह्मणांनी या तीन महापातकांबद्दल बांच्या मनावर डागलेली धार्मिक पाप पुण्याची मोहिनी नाहीशी करणे फार कठीण काम आहे देवळांचा उपयोग पूर्वी प्राचीन काळी कदाचित चांगला होत असेल धर्मप्रसाराचे व धर्मरक्षणाचे कार्य या देवळांनी किंवा त्यातल्या धोंड्या दगड्या देवदेवींना आजपर्यंत काय केले हे इतिहासावरूनच दिसत आहे सोट्याचा सोमनाथाच्या ता टाळक्यावर पडेपर्यंत हिंदूंचे देव म्हणजे बँकेचे बाप असावेत अशी इतिहासाला आलेली नव्हती त्यावेळेपर्यंत लघुरुद्र महारुद्राची दिव, रात्रंदिवस अखंड बोंबाबोंब करणारे हिंदू आणि त्यांचे पराक्रमी राजे सोमनाथाच्या पिंडीखालच्या भुयारात संपत्ती साठवण्याचा धर्मवान धंदा करीत असतील हे मोहम्मद गजनीला जसे बिनचूक कळले तसे फुटक्या कपाळाच्या सोमनाथालाही कळले नसावे असे वाटते म्हणूनच मोहम्मदाच्या बजरंगी सोट्याने धाड दार धाड एका मागून दोन तीन तडा खाईपर्यंत त्याला आपल्यावरील प्रसंगाची कल्पना आली नाही कल्पनेचे मंदिर टाळके तेच कडाड फुटल्यावर कल्पना तेथे राहणार कशी आणि प्रामाणिक वैश्यप्रमाणे राहिलीच तर ती सोमनाथाला कळणार कशी मोहम्मद गजनीच्या वेळेपर्यंत हिंदूंची देवळे म्हणजे अनंत भल्याबुऱ्या त्रागड्यांची पेवे बनलेली होती हा वेळ पावेतो मुसलमानी स्वारीवाल्यांना देव आणि देवळे फोडण्याची कल्पना कुमकुमी किंवा वेळ मुळीच माहीत नव्हते देव आणि देवळे फोडण्याची चटक मुसलमानांना सोमनाथाने लावलेली आहे सोट्याच्या तीन दणक्यात पिंडीखाली जर अपरंपार द्रव्य आणि सगळ्या राजकारणी गुन्ह्याचे कागदपत्र मिळाले तर असल्या घसघशीत गश बोहानीच्या जोरावर देवळे फोडण्याचा धंदा सर्रास चालू न करायला ते धाडसी मुसलमान मूर्ख किंवा हिंदू थोडेच होते चालू घडीचा मुसलमानांचा देवळे फोडण्याचा व देव बाटवण्याचा प्रघात पिछेसे और आगे बडी असल्या वृत्तीचा केवळ ब बोलानात आहे यापेक्षा त्यात विशेष काही नाही भिक्षुकशाहीचा भट म्हणजे धर्मांचा संरक्षक त्याचा पालन करता भट जिवंत तर धर्म जिवंत भट ओंकारेश्वराला गेला की धर्म तेव्हाच जाणार सोनापुरात ब्राह्मण वर्गाने आजपर्यंत धर्म जगविला ही भिक्षुकशाहीच्या प्रत्येक जहाल मवाळ गबाळ टवाळ भटांची आरोळी देवळे म्हणजे धर्माची आगरे धर्माची गंगा इथेच उगम पावते त्या उगमावरच भटांचे आसन देवळात तर प्रत्यक्ष देव साऱ्या विश्वाचा स्वामी चराचर व्यापूनी आणखी वर जो दशांगुळी उरला तो हिंदूंच्या देवळात जाऊन बसला असल्या देवांचे कोण काय करणार देव मनात आणील अगर त्याचा कट्टा भक्त देवमना मानव मानवातला जन्मसिद्ध भट त्याला मनात आणायला लावेल तर डोळ्याची पापणी लवते तो साऱ्या विश्वाची होळी होईल असा त्या देवाचा पराक्रम युद्धक्षेत्राच्या आणि संसाराच्या लढाया लढण्यापूर्वी प्रत्येक वीर या देवापुढे कापराची पोती जाळून त्याचा व त्याच्या दलालाचा आशीर्वाद घेत असे अशा या जगत चालक सर्व पराक्रमी कर्तुम कर्तुम अन्यथा व कर्तुम सोमनाथावर ज्यावेळी महम्मदाने सोटा उगारला त्यावेळी राजपूत राजांच्या घिसाळ दक्षिणांवर टोनग्याप्रमाणे चरणारे हे देवधर्म संरक्षक भट कोठे होते हे सारे पंचा सावरून आधीच सुब बाल्या पळाले होते सोमनाथ म्हणे मोठे जागृत कडकडीत दैवत पण या दैवताचा कडकडीतपणा आणि जागृतपणा सुद्धा ऐन प्रसंगी करू शकला नाही तेथे ते हकनात हकना प्राण द्यावे आणि भट दलालांच्या मार्फत राजकारणापासून तो जनानखान्यापर्यंतची दलाली देवाशी आणि देवाच्या नावावर करण्यास सवकलेल्या हिंदू राजांनी देवासाठी व देवळांसाठी काय म्हणून शस्त्र उचलावे सगळीच जेथे बडवेगिरी तेथे धर्माच्या पोकळ नावासाठी आणि पाप पुण्याच्या पाचकळ कल्पनेसाठी कोण कशाला आपला जीव धोक्यात घालतो जोपर्यंत प्रसंग आला नाही तोपर्यंत लघुरुद्र महारुद्र चालू आहेच चा। गजगित तूपोळीचे ढीक पानांवर आयते येऊन पडत आहेत आणि दक्षिणेच्या मोहरा पुतळ्यांनी कोडोसरी तट्ट फुगत आहे तोपर्यंत देवांचा आणि देवळांचा धार्मिक दरारा आणि भट दलालांच्या धर्म प्रवचनांचा खरारा पण प्राणावरच बेतली तर देवाला कोण पुसतो आणि देवळांसाठी कोण लेख रडतो मानला तर देव नाहीतर धोंडा आणि मानले तर देऊळ नाहीतर कुंटणखाना देवाच्या मूर्तीसाठी आणि देवळांच्या कीर्तीसाठी प्राणार्पण करणारा एक तरी भट दलाल इतिहासात कोणी दाखवून देईल त्याला वर्षभर आमची माला फुकट देण्यात येईल म्हणे ब्राह्मणांनी धर्म जागविला आता ह्या आमच्या धर्माच्या देवळात कसला धर्म वावरत असतो हे पाहिले पाहिजे मूर्तीपूजा अथवा प्रतीकपूजा अनादि मध्यातन मध्यात तविवर्यम अशा परमेश्वर चित्तनार्थ उपयोगी पडणारे सुटसुटीत साधन म्हणून काही काळक्षम्य ठरेल व आजपर्यंत ठरलेही परंतु देवळातही मूर्ती म्हणजे देव नव्हे केवळ धोंडा भातुकलीच्या के खेळातल्या बावलीसारखी क्षुद्र वस्तू ही वस्तुस्थिती पुजारी भटदलालांपासून तो तिच्या पुढे कपाळे घासणाऱ्या भक्त भक्तींनीपर्यंत सर्वांना स्वच्छ माहीत असते असल्या धोंड्याची पूजा प्रार्थना करून आत्मोन्नती होणे शक्य नाही आणि प्राणावर बेतली तर हा शृंगारलेला दगड स्वतःचे किंवा भक्ताचे मुळीच संरक्षण अगर तारण करू शकत नाही हे प्रत्येक हिंदू मात्राला कळत असूनही देवळातल्या घंटा बडवायला सांज सकाळ कोट्यवधी हिंदू काय म्हणून देवळात जातात बाप आजे पंजे गेले म्हणून जातात का त्यांना एखादी गुप्त जादू अथवा मधुमुख विषघट असे कारस्थान त्यांना तिथे ओढवून नेते हिंदू लोकांची देवळा देव, भावना जर अस्सल आणि प्रेमाची तर हिंदुस्थानात मुसलमानी बडग्याला एकही देऊळ व एकही देव खास बळी पडला नसता अर्थात नाटके सिनेमा तमाशांची थिएटर जशी क्षणभर विरुंगळाची ठिकाणे करमणुकां करमणूकच्या करमणूक आणि पटला काही उपदेश तर पटला नाही तर जागच्या जागी निसटला यापेक्षा देवळांची विशेष किंमत हिंदू लोकांनी मूळ बाळगलेली दिसत नाही तरीही देव देवळांविषयी शाब्दिक प्रेमाचा हिंदू जेवेचा धबधबा पहावा तो त्यांच्या धडधडाटा पुढे गिरसप्पा नायगराच्या कानठळ्या बसतात हे काय भटबंगाल आहे हे बंगाल हिंदुस्थानाच्या नकाशात सापडणारे नसून ते थेट भटाच्या पोटात आहे देवळांचा धर्म म्हणजे भटांच्या पोटापाण्याचे पाण्याचे गुप्त मर्म आहे या मर्माचे वम अफाट भटेदारांना कधीच उमगू नये म्हणून भटांनी अठरा पुराणांची पैदास करून ठेवलेले आहे गीता व उपनिषदादी आचार विचार क्रांतिकारक आणि सत्यशोधक ग्रंथ कितीही असले तरी देवळांवर देह जागविणाऱ्या या भूदेवांचा विशेष मारा या पुराणांवरच असतो पुराणांचा करण्याचे प्रयोजन नाही पुराणांच्या पचनी पडलेला प्रत्येक प्राणी इतका पागल बनतो की दगड्या देवाच्या पायाऐवजी भटाच्याच पायावर टाळके घासतो आणि त्याचे पाय धुतलेले पाणी पवित्र तीर्थ म्हणून गटागटा पितो देवळात कथा कीर्तने पुराणे प्रवचने होता पण सर्वांची झाप छिनाल भागवतावर आणि पाचकळ पुराणांवर या पुराणांच्या श्रवण मनन निधिध्यासाने हिंदू श्री पुरुषांच्या मनावर कसकसले घाणेरडे व विकृत परिणाम आजपर्यंत झाले आज होत आहेत व पुढे होतील याची निश्चित कल्पना राज्यकर्त्या इंग्रजांना आणि अंमलबजावणी व न्याय चौकशी खात्यावरच्या त्यांच्या आय सी सी गोऱ्या बृहस्पतींना होणेच शक्य नाही म्हणूनच भटी पुराणातून केलेल्या भटेदारांच्या बिभत्स नालस्तीच्या वेदना त्यांना भासत नाही आणि एखादा हलवली तर त्याचे खरेवण्याची या परक्या गोऱ्या न्यायाधीशांना काही भावनाच नसते अर्थातच त्यांच्या न्यायाचा काटा धोब्याच्या आडव्या उभ्या धावाप्रमाणे पुराण मंडनावर म्हणजेच भिक्षुक भटाच्या जानव्यात बऱ्याच वेळा बरा अडकून पडतो देवळांचे महात्मे पुराणांनी वाढवले पुराणे म्हणजे शिमगा असे पुष्कळ विचारवंतांचे म्हणणे आहे पुराणे म्हणजे शौचकूप असे आमचे मत आहे पुराणात काही गोष्टी चांगल्या आहेत असे काही भेदरट सुधारकही म्हणतात असतील शौचकुपात पडलेल्या मोहरा पुतळा ज्यांना उचलायच्या असतील त्यांनी खुशाल उचलाव्या आम्ही त्यांचा हात धरू इच्छित नाही पुराणे म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्यांच्या जीवावर जगणाऱ्या देवळात काय काय पातकाच्या किरण्या सुरू असतात याची कल्पनाच केलेली बरी देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या देवळाशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही एक सनातनी नियमच ठरून गेला यामुळे पुराण प्रसव्या भटांनी देवळांची संख्या भ्रमसाट वाढवण्यासाठी देवसंख्या वाढवीत वाढवीत तेहतीस कोटीवर नेऊन भिडवली त्यात पुन्हा देवांमध्येही श्रेष्ठ कनिष्ठाच्या जाती उत्पन्न केल्या विष्णू पुराणात विष्णू श्रेष्ठ बाकी देवलुच्छे गणेश पुराणात गणेश श्रेष्ठ बाकी देव, देव कुचकामी देवी पुराणात देवी श्रेष्ठ बाकी पुल्लिंग देव सारे बदमाश अशी देवता देवतातच लठ्ठा लावून दिली आणि प्रत्येक देवाच्या संप्रदायाचे निरनिराळे भक्त संघ हिंदू समाजात चिथावून दिले त्यामुळे प्रत्येक देवाचे देऊळ या अहमहमिकेने साऱ्या हिंदुस्थानभर देवळांचा मुसळधार वर्षाव सुरू झाला निरनिराळे देव आणि भक्त यांच्या संप्रदायात जरी आडवा उभा विस्तव जाईना तरी सर्व देवळात भट मात्र अभेदभावाने देव मानवातला दलाल म्हणून हजरच बाप भट जरी रामाचा पुजारी असला तरी लेख भट रावणाच्या पूजेला तयारच शिवाय एकाच गावात एकाच देवाची अनेक देवळे निर्माण करण्याचाही एक शिष्ट संप्रदाय पडला शंकराची पिंडी जरी एकाच रंगारंगाची असली तरी सोमवार पेठेत देऊळ म्हणून सोमेश्वर भसाड्या तळ्यावर देऊळ म्हणून भसाडेश्वर बाळोबा पगळबंदाने बांधले म्हणून बाळेश्वर फाशीच्या वडाजवळ पिंडी सापडली म्हणून फासेश्वर असे शेकडो ईश्वर भटांनी निर्माण करून देवळापायी आपल्या पोटापाण्याचा प्रश्न चपचपीत वंगणावर सफाईत करून सोडून घेतला काकतालीय न्यायाने पुजारी बनवलेल्या भटांची घराणीच्या घरांनी त्या देवळांचे वंश परापरागत वतनदार बनले पुराणांच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारो भोसट हिंदूंनी देवीला गावे जमिनी दागदागीने अंगण द्यावी ती आयतीच पुजारी भटांच्या पदरी पडत नाव देवाचे आणि गाव भटांचे एका भटी संस्थानातल्या देवस्थानाला सालेना वीस पंचवीस हजार रुपयांचे वर्षासन आहे त्यातले जमतेम सात साडेसात हजार देवाच्या नावाने कसे तरी कोठेतरी खर्च पडतात बाकीची रक्कम संस्थानी संस्थानात गडप देवस्थानचे दागदागिने वार्षिक उत्सवाला मात्र देवळात दिसतात तेवढा दिवस पार पडला की मग साऱ्या वर्षभर ते पट्टराण्या घट्ट राण्यांच्या अंगावर पॉलिश होत असतात कित्येक देवळांचा तर असा लौकिक आहे की देवाला भक्ताने वाहिलेला मोगऱ्याचा हार अर्ध्या तासाच्या आत गमनाजी जमनाजीच्या बुचड्यात गजऱ्याच्या रूपाने अवतरतो मारुतीच्या बेंबटात टिळकांची मूर्ती दिसण्या इतका किंवा बेभान घाम सुटण्या इतकाच लोकोत्तर चमत्कार यात काय का संशय कित्येक देवळातल्या देवांचे जमीन झुमझुमल्यांचे उत्पन्न कोट्यवधी रुपयांचे असून वार्षिक यात्रेचा खुर्दा लाखाच्या खाली जात नाही या मुलीद्यावर किती लक्ष भटांची ऐदी पोंदे रांझणासारखी फुगत असतात आणि त्यांच्या आपसा आपापसातील आप यादवीमुळे कज्जे दलालीचा कसा धुडकुस चालत असतो याची जर कमिशनद्वारा चौकशी केली तर भयंकर विलक्षण प्रकार उघडकीस येतील फौजदारी गुन्ह्याची गेली पन्नास वर्षाची रिकॉर्ड तपासली तर लक्षावधी सामाजिक व नैतिक नाइ, अत्याचारांच्या जन्मभूमीचा व कर्मभूमीचा मान आमच्या हिंदूंच्या देवळांच्याच माथी मारावा लागेल सारांश धर्माची देवळे धर्माची देवळ म्हणून हिंदू कितीही नाचत असले तरी आजच्या देवळांचा धर्म असा चमत्कारिक व शिसारी येणे एका गलिच्छ बनला आहे की त्यामुळे शंकराच्या पिंडीच्या उत्पत्तीची पवित्र पुराणोक्त कथा पुष्कळच सभ्य ठरेल या मुद्द्यावर विशेष स्पष्टोक्तीने लिहिण्या बोलण्याचा प्रसंग एखादा तापट मात्याच्या भटेतरावर न येता मायबाप इंग्रज सरकारच्या एखाद्या कमिशनवर येईल तरच पवित्र भिक्षुकशाहीला सोनारानेच कान टोचण्याचे भोग भोगायला मिळेल देवळांमुळे आणि त्यातल्या देवांमुळे हिंदू समाजाची आत्मिक उन्नती किती झाली हे भटभभिक्षुकांच्या लठ्ठ लुदलुदीत पोटावरून ठरवायचे असेल तर आजचा हिंदू समाज आध्यात्मिक मोक्षाला पोचल्याची थेट पावती द्यायला काही हरकत नाही असल्या जीवनमुक्त समाजाच्या या स्वराज्याच्या आणि सहकार असहकाराच्या दलाली हव्या तरी कशाला दहा वर्षापूर्वीपर्यंत राजकारणी त्रागड्यांच्या जोरावर हिंदूंचे सर्वांगीण पुनरुज्जीवन आणि एकजिनसी संघटन करण्याची मिजास मारणारी सुद्धा आज सामाजिक सुधारणेच्या तुन तुंतुण्यावर आपल्या भिक्षुकी अकलेच्या छकड्या गाऊ लागली आहेत देवदेवळांनी थेट परामहून स्थितीला नेऊन भिडवलेल्या हिंदूजनांना हे राजकारणी आणि समाजकारणी नसते उपद्व्याप हवेत कशाला पण ज्या अर्थी हे उपद्वाप चालू आहेत त्या अर्थी धर्म नीती न्याय आणि सामाजिक संघटनांच्या कामी हिंदूंची देवळे आणि त्यातले देव म्हणून पुजलेले दगडधोंडे अखेर मातीमोल ठरल्याचे सिद्ध होत आहे सोमनाथाच्या टाळक्यावर मोहम्मद गजनीचा लत्ता प्रहर पडल्यापासून हिंदू देवळांचा इतिहास पहिला पाहिला तर गजंड गोसावडे ऐदी भिकारी उडान गुंड आणि पोटभरू भट यांची चंगळ उडवण्यापलीकडे या देवळांनी हिंदू धर्म हिंदू समाज आणि न्यायनीती यांच्या प्रगतीला सक्षल कुंठविण्याच्या कुंटण कुंटणपणापेक्षा विशेष काहीही केलेलं नाही हेच दिसून येते हिंदुस्थान दरिद्री झाला मातीतून अन्न काढणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला देशी धंदे ठार मध्यम वर्ग नामशेष झाला सुशिक्षित पदवीधरांची इत्यादी वगैरे आरडाओरडा करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायती करणाऱ्या ब्रह्मांड पंडितांनी हिंदुस्थानातील देवळात केवढी अपार संपत्ती निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग देशोद्धाराच्या कामी न होता लुच्चा लफंग्यात चोर जार ऐदी हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे इकडे आता कसोशीने लक्ष देण्याची वेळ आली आहे दुष्काळाने कोट्यावधी लोक देशात अन्नान्न करून मेले तरी देवळातल्या दगडधोंड्यांना शिरा केशरी भाताचा त्रिकाळ नैवेद्य अखंड चालूच आहे हजारो उमेदवार ग्रॅज्युएट तरुण उदर भरण्यासाठी भयाभया करीत फिरत असले तरी अब्जावधी रुपयांचे जड जडजवाहीर व दागदागिन्यांनी देवळातल्या दगडधोंड्यांचा शृंगार थाटबीन तक्रार दररोज चालू आहे देशातला शेतकरी कळण्या कोंडाला आणि घोंगडीच्या महाग होऊन देशोधडीला लागला तरी देवळातल्या भटसैनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिळा एवढाही खळगा आजपर्यंत कमी पडला नाही विद्येची चार अक्षरे शिकवा हो शिकवा म्हणून शेकडो शहाण्णव जीवांचा सारखा कंठकोष चालू असताही देवळांच्या घुमटाखाली लाखो महामूर्ख भट गोसावडे गंजड आणि टमे गंधभस्म रुद्राक्षांच्या पुण्याईवर पोट फुटून वांती होईपर्यंत परारधावरी पल्ले धाण्याच्या बिनबोबाट फरशा पाडीत असतात देवळांच्या छपराखाली ब्रह्मचार्यांचे वंश किती वाढतात पती नसताही किती पतिव्रता पुत्रवती होतात किती गोसावडे सावकारी करतात किती गुरु महाराजांचे मठ गोकुळ आणि किती पळपुट्या काळपुट्या टग्यांचे थर तेथे ते खुशाल चेंडू प्रमाणे जगतात या गोष्टींची न्यायनुष्ठिरतेने जर कसून तपासणी होईल तर मुसलमानांनी देवळांवर घाव घालण्यापूर्वी किंवा बोलशे विझम वजा विचारांची वावटळ उठवण्यापूर्वी अभिनव विचारक्रांतीचा तरुण हिंदू संघ निराशेच्या झटक्यात या देवळांची राख रांगोळी करायला अस्तन्यावर सारून पुढे कधी काळे सरसावलास तर त्यात आश्चर्य वाटायला नको धर्मासाठी उभारलेल्या देवळांचा धर्म आज इतका सैतानी बनलेला आहे की त्याचे उच्चाटन केल्याशिवाय हिंदूजनांचे अस्तित्व यापुढे बिनधोक टिकणे बरेच मुश्किलीचे आहे देवळे जर हिंदू धर्माची मंदिरे तर तेथे अखिल हिंदू मात्रांचा प्रवेश अगत्य झालाच पाहिजे परंतु सामाजिक बाह्य प्रदेशात भटांनी माजवलेला जातीभेद व जातीद्वेष या धर्मे मंदिरातूनच उगम पावल्यामुळे देवळे म्हणजे हिंदूंच्या जातीद्वेषाची नरक कुंडलच म्हटली तरी चालतील <coughs> स्वजाती वर्चस्वासाठी तेथे भिक्षुकांनी देवळ देव देवळांचे पर्वतप्राय दगडधोंडे आपल्या चाटकल्पनेतून पसर प्रसविले प्रस तेथे देवळे हिंदूंची म्हणून जरी मनात मिरवली तरी ती भटांची खास मिरास या भावनेनेच आजपर्यंत चालू आहे धर्माची गंगा देवळात देवळांचा गंगाराम भट आणि भट म्हणजे सर्व हिंदू समाजाचा जन्मसिद्ध पिता गुरु न्यायाधीश मोक्षदाता आणि भूदेव अखिल हिंदूजनांनी आपले वर्चस्व फुंकून देवळांच्या आणि देवांच्या पायावर ओतले तरी देऊळ आणि देव यांचा खरा मालक भटच यांच्याशिवाय देव कुणाचीच पूजा घेत नाही कोणी अडदान भटे तर बळीच करू म्हणेल तर देव ती मान्य करीत नाही लागलीच तो भंगतो त्याला दरदरून घाम फुटतो त्याला इन्फ्लुएंझा होतो मग तो नवसाला कळत नाही शे शेजारतीला निजत नाही काकडा आरतीला उठत नाही नैवेद्याचे ताट चाटत नाही पालखीत बसत नाही देवाला एखादी देवी असली तर तिच्याही रंगमहालात जात नाही विडा खात नाही खाल्ला तर गिळत नाही आणि तुमकतही नाही असा मोठा हा उडतो पोटा पाण्याची काळजी नसलेल्या भटदलालांच्याही तोंडचे पाणी पळते कित्येक वेळा तुरुंगातून निसटलेल्या बिलंदर कैद्याप्रमाणे देवळातून देव पटकन नाही होतो आणि पुनवडीचा पोटेश्वर एकदम पैठणच्या पटांगणात फडेश्वर म्हणून उपस्थित होतो असल्या माथेपुरू देवदेवींना ताळ्यावर आणण्याचे सामर्थ्य अवघ्या विश्वात फक्त एकट्या भटभभूदेवाच्या चाहते असल्यामुळे भटेतर हिंदूजनांना देव आणि देवळाशी राहणारा संबंध किती जवळ किती लांब असावा हे ठरवण्याची मुक्त्यारी देवळाच्या उत्पत्ती काळापासून सर्वस्वी भटारपणच राहिली आहे याच यात काही नवल नसले तरी त्यात तरी हिंदूंच्या गुलामी मनोवृत्तीचा इतिहासच स्पष्ट चित्रित झालेला आहे गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही हा भटांचा सनातन धर्म त्यांनी आजपर्यंत पोटापाड मेहनत करून टिकवला आहे समाज क्षेत्रात भिक्षुकशाहीला जगद हिंदू हिंदू स्पृश्य आणि अस्पृश्य अशी सनातनी द्वैताची पोखरण घातल्यावर त्यांच्या दंडधारकांनी आणि पवित्र बडव्यांनी स्पृश्य भागातही भटेतर बत भेदाची रामरक्षा रांगोळी ओढून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात या हिंदू ब्रव देवळांचाच प्रामुख्याने उपयोग करून घेतला आहे भटेतर बत वादाची नरक नदी देवळातून उगम पावलेली आहे आणि ज्यांना हा वाद अजिबात सम नष्ट व्हावा असे मनापासून वाटत असेल त्या सर्व विवेकवादी हिंदू हिंदूजनांनी आपल्या कडव्या निषेधाचा पहिला घाव या देवळांवरच घातला पाहिजे देवळांचे सफाई महात्म्य नष्ट झाल्याशिवाय हिंदू समाजाच्या गुलामगिरीला कारण झालेल्या व होणाऱ्या द्वैत भावनेचा या हिंदुस्थानातून बिमोड होणार नाही मूर्तीपूजा बरी की वाईट खरी की खोटी तारक की मारक इत्यादी मुद्दे जरी बाजूला ठेवले तरी देवळातल्या देवात, देवात काहीतरी विशेष देवपणा असणे आणि तसा तो अखिलमिश भाषणे अगत्याचे आहे देवाची द्वारी उभाक्षण बरी तेने मुक्तीचारी साधी येल्या अशा भावनेचे अभंग कवनात कितीही गोड वाटले तरी ते हिंदू देवळांच्या व देवांच्या बाबतीत शब्दशा भंगतात शिवाय द्वारी क्षणभरी उभा राहणारा व राहण्याची शिफारस करणारा कवी मनाने भटी महात्म्याचा गुलाम असल्यामुळे देवळांच्या आत देवांचे काय काय रंगडंग चालू असावे त्याची त्या ते बावटाला काय कल्पना असणार आणि कोणी करून दिलीच तर ती त्याला काय पटणार देवळात गेले की मन क्षणभर तापातून मुक्त व्हावे शांत व्हावे घटकाभर जगाला विसरावे आणि देवाच्या चरणावर मस्तक ठेवून परमेश्वरी सृष्टीच्या अनंत तत्वात विलीन व्हावे असा अनुभव येण्या इतके या देवांच्या मूर्तीत काय असते जो माणसाचा थाट तोच देवांचा थाट ज्या माणसाच्या चैनीच्या गोष्टी त्याच देवांच्या माणसाच्या भावना त्याच देवांच्या भावना माणसांना थंडी वाजते देवांना वाजते गावात उन्हाळा कडकडला की देवाला पंखा सुरू झालाच शंकराच्या पिंडीवर गणीचे गाडगे लटकलेच माणसांचा जनानखाना देवांचा जनानखाना भोजनोत्तर माणसांची वामकुक्षी देवांची तीच सवय माणसे रात्री निसतात देव सुद्धा शेजारती होताच पलंगी पोडतात मग सकाळच्या काकड आरतीपर्यंत देव जागे व्हायचे नाहीत सारांश माणसाच्या सर्व भल्याबुऱ्या विचार विकारांचा आरोप या दगड्या देवांवर होत असल्यामुळे देव आणि माणूस यातल्या भेदाची रेष युक्लिडच्या रेषेप्रमाणे रुंदीशिवाय लांबी अशा समजून चाला टेक इट फॉर ग्रँटेड धर्तीचीच झाली आहे जसा भक्त तसा देव हे सूत्र वाचा बोलायला छान सुटसुटीत खरे पण त्यामुळे ईश्वर विषयक भावना धर्मविषयक आदर आणि नीतीविषयक चाळ यात माणसांची मनोवृत्ती खिळखिळी होऊन बसली आहे याकडे दुर्लक्ष करून भागणार नाही अशाही खिळखिळ्या भावनांच्या अवस्थेत देव म्हणजे हिंदूजनांचे देव आणि देवळे म्हणजे हिंदूजनांची देवळे त्यात ना हिंदूचा संबंध नाही हा सिद्धांत गृहित धरला तर हिंदू म्हणविणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला मग ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र असो महार मांग धेड अस्पृश्य असोत नाहीतर शुद्धीच्या मार्गाने परिवर्तित झालेली असोत त्या प्रत्येकाला हिंदू देवळात जाऊन तिथल्या हिंदू देवांची यथाभाव यथा साहित्य स्वतः पूजा करण्याचा निदान त्या मूर्तीच्या चरणावर मस्तक ठेवण्याचा धर्मसिद्ध अधिकार असलाच पाहिजे हा अधिकार जेथे जेथे नसेल लौकिकी व्यवहारातले जातीभेद मतभेद आचार विचारभेद जर देवळातही धुडगुस घालीत असतील आणि उकिरडा सदैव पसरलेला राहत असेल तर कोणाच्याही मनोभावांची परवा न करता कडवे सुधारक या नात्याने लोकशाहीची शपथ घेऊन आम्ही स्पष्ट म्हणतो की ही देवळे नसून सैतान खाने आहेत हिंदू संघातल्या माणसा माणसातच असले आसमानी सुलतानी गाजविणाऱ्या देवळांच्या पुरस्कर्त्यांना शुद्ध संघटनेच्या वल्गना किती दांभिकपणाच्या आणि लुच्छगिरीच्या आहेत याचा वाचकांनीच विचार करावा सध्या लोकशाहीचे वारे वाहत आहेत मात्राच्या स्वातंत्र्याला विरोध करण्याची आज कोणाचीही प्रार्थना नाही अशावेळी हिंदू देवळातही लोकशाहीची वावटळ घुसणे अगत्याचे आहे राजकीय स्वातंत्र्याच्या वल्गना करणाऱ्यांनी इतर सर्व क्षेत्रातल्या गुलामगिरीची आणि गुलामगिरी प्रवर्तक सर्व संस्थांची राख रांगोळी केली पाहिजे हिंदू समाजात माणूस घाण पसरवणाऱ्या देवळांची विल्हेवाट लावण्याचे तीन मार्ग आम्ही हिंदूजनांना सुचवीत आहोत पहिला मार्ग बहिष्काराचा हा लिबरली बिरबलगिरीचा मवाळी मार्ग आहे हिंदूंच्या देवळात भटांशिवाय हिंदूंच्या प्रवेशाचा व पूजनाचा धर्मदत्त अधिकार जर लाथला जात असेल तर ती देवळे हिंदूंची हिंदू ती सैतानांची स्मशान मंदिरे समजून त्यावर बहिष्कार टाकावा त्यांना आजपर्यंत फाजील धर्मावर दान दान जागविल्याच्या मूर्खपणाबद्दल एक सनसनीत तोंडात मारून घ्यावी आणि यामुळे त्यांना जगविण्याच्या किंवा नवीन देवळांच्या पैदाशीचा प्रत्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न न करण्याविषयी आई आईची शपथ घ्यावी हा उपाय खरा पण त्यातही एक उपाय आहे या उपायाने देवळांचे पापी डोलारे जमीन दुस्त होण्यास कालावधी लागेल आणि तोपर्यंत हिंदूंच्या जीवनात अधिकाधिक किडे पडण्याचा क्रम मात्र मुळीच बंद पडणार नाही दूरदृष्टी भटांनी प्रत्येक देवस्थानाची गंगाजळी इतकी तुडुंब ठेचून भरलेली आहे की साऱ्या भटेतर दुनियेचे देवळांवर दुनियेने देवळांवर जरी बहिष्कार घातला तरी देवळांचा वर्णाश्रमी सनातनी सवता सुभाष आणखी दहा शतके अखिल ब्राह्मणोत्तर दुनिया जरी निसर्ग धर्मानुसार आपल्या मातेच्याच उदरी जन्मत असली तरी एकटी ब्राह्मण जातच फक्त ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्मलेली असल्यामुळे त्या चार तोंडा सृष्टीविदाताची सारी इलंबाजी ब्राह्मण जातीत बिनतोड धगधगत असते अशा इलमी जातीच्या सवाई ब्रह्मदेवांना असा नाही तर तसा पेच घालण्याच्या कामे कोण मानवाचा कोर्टा विरोध विरोध करू शकेल जुने देव आणि जुनी देवळे होणार नाही दूर धोरणाने त्यांनी आतापासून नव्या धर्तीच्या देवळांचा उपक्रम सुरू केला आहे आज जे पुतळे दिसत आहेत नवीन नवीन बनत आहेत आणि त्या पायी जनतेचे लक्षावधी रुपये कायदे ठाकठीक चापातून बिनभोबाट दडपले जात आहेत त्याकडे किंचित विचारपूर्वक पहा म्हणजे आमच्या शंकेची मक्की समजून येईल आज मुंबईच्या बँक बे वर दिसणारे साखरदंडाचे चार खांब थोड्याच वर्षात टोलेजंग देवळात रूपांतर पावतील आणि नाथी घुमटाच्या उंचीशी स्पर्धा करणाऱ्या त्या देवळातल्या टिळकेश्वर भक्तांच्या नवसाला चोवीस तासातून अठ्ठेचाळीस वेळ भसाबसा प्रसन्न होऊ लागेल तात्पर्य बहिष्काराचा हा मार्ग दिसतो तितका खटकेबाज उपायाचा नाही दुसरा मार्ग वहिवाटीला धाब्यावर बसून किंबहुना वहिवाटीचा चेंदामांदा चेंदामेंदा करून हिंदुत्वाच्या ठळक सभेवर अखिल हिंदूजनांनी देऊळ प्रवेशाचा आणि देवपूजेचा अधिकार धेटाईने बजवावा वहिवाट ही रूढीचीच सक्की बहीण तिची परवा शंड गुलाम आणि मूर्ख यांनीच करावी आम्ही हिंदू आहोत आम्हाला देवळात सोडून देवदर्शन घेण्याची परवानगी देता का हो म्हणून लेखी तोंडी अर्ज वे, वेंगाडणी करणाऱ्या उमरावतीच्या हिंदूत आणि आम्ही स्वराज्याला पात्र आहोत आम्हाला देता का हो स्वराज्य म्हणून काँग्रेस वेंगाडणी करणाऱ्या हिंदल लोकात काय फरक स्वराज्याचा प्रश्न माशाने गेलेल्या मान मानकाचा तर देवळाचा प्रश्न भटाने गेलेल्या धर्माचा धर्मात सरकार हात घालत नाही अशी एक गैर आहे धिटाईने देवळात प्रवेश करण्याचा देवपूजेच्या बाबतीत जर भटांच्या बाजूने सरकारी कायदा आडवत असेल अडवायत असेल तर भटे तर अखिल हिंदूजनांच्या हिंदुत्वाचा तो अपमानच होय असा अपमान सहन करण्यापेक्षा सत्याग्रह करून मिळालेला काय वाईट मात्र हा निर्वाणीचा प्रश्न दगड्यात देवदेवींची पूजा करण्यात नवमतवादी सुधारकांना देव देवळांची गुलामगिरी यापुढे साप नको आहे कोणत्याही गोष्टीचे प्राचीनत्व मानवी प्रेमाशी घट्ट चिकटून बसते ती गोष्ट त्याग्य असली तरी मग तिचा त्याग करणे माणसाच्या जीवावर येणे येते पण त्यागाशिवाय कोणत्याही बाबतीत प्रगती होणे शक्य नाही हा सनातन निसर्ग धर्म आहे अर्थात हिंदू समाजाला हिंदू समाज म्हणून इतर मानव चा, वंशाच्या मर्दाप्रमाणेच टिकाव धरणायचा असेल तर सामाजिक संघटनेत द्वैताचे व द्वेषाचे विष कालवणाऱ्या देवळांचा प्रेमा दूर जुगारून देणेच अगत्याचे आहे देवळे आपल्या मूळ धर्मापासून का चेवली तर ती भटाभिक्षुकांच्या एकमुखी सत्येखाली गेली म्हणून देवळात भट का घुसला आणि शिरजोर झाला तर देवळात एक कोणीतरी दगड्या देव बसला म्हणून देवामुळे भट आणि भटामुळे देव अर्थात देवाचीच उचलबांगडी केली तर भटाला व त्याच्या एकमुखी सत्यला कायमची गती मिळून देवळांच्या इमारती व त्यांची उत्पन्ने हव्या त्या देशकार्यासाठी आज मोकळी होतील हिंदुस्थानातल्या सगळ्या मूर्ती व पिंड्या जमा करून एखाद्या मोठ्या मध्यवर्ती शहरात त्यांचे एक कायम प्रदर्शन करावे म्हणजे भावी हिंदू पिढ्यांना आणि इतिहास संशोधकांना या प्रदर्शनामुळे हिंदूजनांच्या धार्मिक उत्क्रांतीचा इतिहास चांगला अभ्यासता येईल रिकामी पडलेली देवळे आणि त्यांची कोट्यावधी रुपयांची उत्पन्ने यांचा हिंदू समाजाच्या सुधारणेसाठी व प्रगतीसाठी कस कसा उपयोग करायचा हे ठरवण्यासाठी एक अखिल भारतीय हिंदू मंडळ नेमावे अशी काही योजना झाल्यास पथमत पक्षभेदांचा निराश होऊन देवळांचा अनेक सत्कार्याकडे उपयोग होईल सार्वजनिक वाचनालये संशोधन शाळा वेधशाळा शास्त्रीय प्रयोगशाळा दवाखाने अनाथाश्रम सोशल क्लब व्याख्यान मंदिरे तालीमखाने सहभोजन शाळा इत्यादी नाना प्रकारच्या देशोद्धारक गोष्टींकडे देवळांचा सदुपयोग अभेदभावाने करता येणे शक्य आहे शुद्धी संघटनांचे कामही तिथे उत, उत्तम होईल सारांश हिंदू समाजात माणूस घाण पसरविणाऱ्या देवळातला बागुलबुवा किंवा बागुलबाईच एकदा उचकून मध्यवर्ती प्रदर्शनात जाऊन बसली की हिंदू संघटनांचा मार्ग पुष्कळच मोकळा होईल या कामी त्यागाची इतकीही धडाडी हिंदूजनांना दाखवता येत नसेल तर स्वराज्यालाच काय पण जगायलाही ते कुपात्र ठरतील यात मुळीच संदेह नाही तो सच्चिदानंद परमेश्वर अखिल हिंदू भगिनी बांधवांना देव देवळांची धार्मिक गुलामगिरी रसातळाला नेण्याची प्रेरणा देवो एवढी अनन्य भावाने प्रार्थना करून हा बराच वाढलेला विचार आचार क्रांतीसाठी वाचकांच्या चरणी रुजू करतो मित्र हो तुम्हाला हे बुक आवडल्यास नक्की शेअर करा म्हणजे ते जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत जाईल थँक्यू व्हेरी मच